12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेला भीमाशंकर येथे मध्यरात्री पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली आणि महाशिवरात्री उत्सव सोहळा संपन्न झाला. काही मोजकेच लोक यावेळी उपस्थित होते. कोरोनामुळे यंदा मंदिर परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महापूजेनंतर भीमाशंकरचं मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे. वीज ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी. राज्यात उद्यापासून वीज तोडणीला परवानगी देण्यात आली आहे. वीज कनेक्शन कापण्याबाबतची स्थगिती देण्यात आली होती, ती आता उठवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात उद्यापासून वीज तोडीला सुरुवात होते. कोरोनाचा राज्यात आता स्फोट झालाय. 24 तासांमध्ये 13,659 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 54 जणांचा मृत्यू झाला आहे. या वर्षातील सर्वाधिक रुग्णवाढ ही दिसते. मुंबई नागपूर पुणेमधील कोरोनाचे रुग्ण वाढले असून कल्याण डोंबिवलीमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागलेला आहे. राज्यभरात ही परिस्थिती आता आणखी वाढत चालली आहे. कोरोनाच्या संदर्भातील कोरोनाचा स्फोट होतोय. 24 तासात 13,659 नव्या रुग्णांची नोंद झाली असून यंदाच्या वर्षातील सर्वाधिक रुग्णवाढीचीही नोंद आहे. केंद्रीय आरोग्य समितीने धुळे महानगरपालिकेला मिनी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला, त्यामुळे तिथे मिनी लॉकडाऊन लागणार आहे. धुळ्यामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळत आहे. जळगाव भुसावळ ऑडेक्स धुळे यांच्या वतीने BRM सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात धुळे ते टिकरी मध्य प्रदेश नाशिक धुळे अशी 600 किलोमीटर ही सायकलिंग स्पर्धा होती. यात भुसावळ येथील सायकलिस्ट विद्याधर इंगळे, प्रवीण फालक, विजय फिरके, गनसिंग पाटील या 4 सायकलिस्ट यांनी अवघ्या 38 तासात खडतर प्रवास असलेल्या मार्गावर 600 किलोमीटर सायकलिंग पूर्ण केली आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.